तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंटही करा. नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक देखील करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. नमस्कार, मी नम्रता. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी तपासणी केली जाते, परंतु तेथे सोनोग्राफी सेंटर नसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागते. पैशाअभावी गरीब व गरजू महिला तपासणीसाठी जात नाही, त्यामुळे त्या महिला व येणाऱ्या नवजात बालकालाही त्रास होतो. महिला बाल कल्याण समिती सभापती रेखा चौधरी यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून गर्भवती महिलांसाठी मोफत मध्ये खासगी रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचा निधी जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मंजूर करून घेतला. कल्याण येथील डॉक्टर गोडबोले यांच्या श्री हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी सभापती रेखा चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करून गर्भवती महिलांसाठी मोफत सोनोग्राफी करण्यात आली. तसेच महापालिका शाळा रुग्णालय व शौचालय सॅनिटरी नॅपकिन बसविण्याबाबत माजी महापौर राजेंद्र देवळेकर, महापौर विनीता राणे, सभागृह नेते श्रेयस समेल यांनी पाठपुरावा केला होता. सभापती रेखा चौधरी यांनी त्या विषयाला चालना देऊन व सातत्याने प्रयत्न करून सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्यासाठी निधी मंजूर करून घेतला. जवळपास 150 मशीन बसविण्यात येणार असून महापालिकेच्या नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळेत महापौर विनीता राणे व सभापती रेखा चौधरी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या समयी सदस्य शीतल मंडारी, जयवंती दमयंती वजे सुनंदा कोट, शैलजा भोईर, शकीला खान, रजनी मिरकुटे, संगीता गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी आहिरे, शिक्षण मंडळाचे उपायुक्त मिलिंद धाड, उपसचिव किशोर शेळके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू लवागरे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवानकर, डॉक्टर संजय गोडबोले, डॉक्टर संध्या शेगोकर, डॉक्टर निंबाळकर आदी मान्यवर तसेच नागरिक महिला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. या समस्येचं निराकरण करण्याच्या दृष्टीने आज महापालिकेचे हॉस्पिटल्स असतील, त्यातील आरोग्य केंद्र असतील, शाळा आणि कार्यालय या ठिकाणी जिथे जिथे महिलांचे प्रसाधन गुण आहे त्या ठिकाणी हे सर्व जवळजवळ 300 अशी मशीन त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत आणि येत्या आठवड्याभराचा सर्व बसवण्याचा कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात सर्व कर्मचारी त्याप्रमाणे महापालिका आणि नागरिक यांना मी आवाहन संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. तर वेळ झाले निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.